विविध दलांचे शानदार पथसंचलन, राष्ट्रगीत व राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझाचे आसमंत निनादणारे सूर, महाराष्ट्रातील वीरमाता वीरपत्नी व अनेक मान्यवरांची उपस्थिती अशा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात येथील लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर 1 मे महाराष्ट्र दिन आज साजरा करण्यात आला. प्रारंभी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रसेवेसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या व शौर्य गाजवणाऱ्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रांची कुटुंबीय वीर माता वीरपत्नी सोहळ्याला उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी श्री कुंभार यांनी त्यांची भेट घेऊन संवाद साधला व शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी उघड्या जीपमधून फेरी मारून पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर जिल्हा पोलीस दल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, महिला पोलीस, गृहरक्षक दल, अग्निशमन दल आदी पथकांनी शानदार पथसंचलन केले. परेड कमांडर गणेश दुमनाके, सेकंड परेड कमांडर गोविंद साबळे, PSI संदीप बलोदे, नीता दामदर, छतरसिंग सोळंके, विजयसिंग डाबेराव व निलेश गाडगे आदींनी विविध पथकांचे नेतृत्व केले. पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. पोलीस निरीक्षक शंकर शेडके, सुनील पवार, काजी मोहम्मद फजलुर रहमान, विनय जाधव, अनिल टोपकर, सतीश फोकमारे, ज्ञानेश्वर सैरिसे, फहीम शेख चांद, सुनील राऊत, मंगेश महल्ले, विलास बंकावर, साजिद खालिक अब्दुल आदींना यावेळी गौरवण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त रविशंकर पाली यांचाही गौरव झाला. निलेश गाडगे यांनी शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.